मित्रांनो, आज आपण अंडं बाटलीत कसं टाकायचं याचा मजेशीर प्रयोग करून पाहू. उकडलेलं अंडं बाटलीवर ठेवा आणि पहा ते बाटलीत कसं खेचलं जातं. घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या गोष्टींपासून आपण हे करून पाहू व त्यामागचे विज्ञानही समजून घेऊ. या प्रयोगासाठी आपल्याला लागेल रुंद तोंडाची काचेची बाटली, साल काढलेले उकडलेले अंडे, लायटर किंवा काडेपेटी, कापूर आणि चिमटा. अंड्यापेक्षा किंचित लहान तोंड असलेली काचेची अशी बाटली घ्या ज्यातून अंडं सहजगत्या बाटलीच्या आत जाऊ शकणार नाही. चिमट्यात कापूर घेऊन तो पेटवून बाटलीत टाकूया. आता अंडं बाटलीच्या तोंडावर बसू. कापूर विचताच अंडं बाटलीत खेचलं जाईल. हे असे का बरे झाले? अंडे जेव्हा बाटलीच्या तोंडावर घट्ट बसते तेव्हा एक बंदिस्त रचना तयार होते ज्यामुळे हवा आत अथवा बाहेर जाऊ शकत नाही. कापूर जाळल्यावर बाटलीतील हवा गरम होते. गरम हवेचे प्रसरण होऊन ती जास्त जागा व्यापते. बाटलीतील ऑक्सिजन संपल्यावर ज्योत विचते. त्यावेळेस तापमान कमी झाल्यामुळे बाटलीतील हवा आकुंचन पावते व तिचा दाब कमी होतो. बाहेरील हवेचा दाब जास्त असल्याने अंडे आत खेचले जाते. आता हाच प्रयोग आपण उलट्या प्रकारे करून पाहूया. यासाठी बाटली थोडा वेळ ज्योतीवर धरू जेणेकरून आतली हवा गरम होईल. आता पालथी केलेली बाटली अंड्यावर धरू. आश्चर्य म्हणजे अंडं बाटली सकट उचललं जाईल. लायटरपेक्षा मोठी ज्योत वापरूनही आपण हाच प्रयोग करू शकतो. त्यासाठी कापराची वडी उकडलेल्या अंड्यावर ठेवूया. कापूर पेटवून बाटली कापराजवळ आणू. कापराच्या उष्णतेने बाटलीतील हवा गरम झाल्यावर बाटली हळुवारपणे अंड्यावर ठेवू. कापराची ज्योत विचताच अंडे बाटली वरती खेचले जाईल. तुम्हाला अंडं आवडत नसेल तर फुगा वापरूनही तुम्ही हा प्रयोग करू शकता. फुगा बाटलीच्या तोंडावर जेमतेम बसेल इतके पाणी त्यात भरू. यानंतर अंड्याच्या प्रयोगासारखीच कृती पुन्हा करू. कापूर विचताच अंड्याप्रमाणेच फुगा देखील बाटलीत खेचला जाईल. हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून पहा व तुमच्या मित्रमैत्रिणींनाही आश्चर्यचकित करा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.